हा व्हॅनिला स्पॉन्ज आहे स्क्वेअर शेपमध्ये, तर कटरच्या सहाय्याने तुम्ही अशा प्रकारे कट करू शकता आणि त्याचे तीन लेयर्स करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता. अशा पद्धतीने तीन लेयर्स होतात याचे. ही व्हिपिंग क्रीम आहे. अशा पद्धतीने इलेक्ट्रिकल बीटरच्या सहाय्याने तुम्ही व्हिपिंग क्रीम व्हिप करू शकता. अशा पद्धतीने व्हिपिंग क्रीम कशी व्हिप करावी याचा जर सेपरेट व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अशा पद्धतीने व्हिपिंग क्रीम तयार झाली ते कशी समजावे, तर जेव्हा बीटरच्या टोकाला व्हिपिंग क्रीमचा जेव्हा म्हणजे पीक तयार होतो, अशा पद्धतीने जेव्हा पीक तयार होतो आणि तो हलत नाही, तर तेव्हा समजावे की आपली व्हिपिंग क्रीम व्यवस्थितरित्या तयार झाली आहे. बेसला खाली थोडीशी क्रीम लावून त्याच्यानंतर पहिला लेयर आपण ठेवलेला आहे, हे शुगर सिरप आहे. तर शुगर सिरप साखर आणि पाणी हे दोन्ही मिक्स करून बनवलं जातं. एक चमचा पाणी आणि एक चमचा साखर असं घेऊ शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने हळूवारपणे तुम्ही लेयरवरती, केकच्या लेयरवरती शुगर सिरप अशा पद्धतीने पसरवा. आणि त्यानंतर पॅलेटच्या सहाय्याने व्हिपिंग क्रीम त्यावरती अशा पद्धतीने पसरवा. आता आपण पायनॅपल क्रशचा यूज करणार आहोत. तुम्ही जो कोणता केक तयार करत आहात ते क्रश तुम्ही इथे वापरायचा आहे. सध्या मी पायनॅपल केक बनवत आहे तर मी पायनॅपल क्रशचा यूज करत आहे. अशा पद्धतीने क्रश तुम्ही व्हिपिंग क्रीमवरती चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्या. त्यानंतर हा आहे दुसरा लेयर. याच्यावर सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे. शुगर सिरप त्याच्यावरती पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिपिंग क्रीम अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. पुन्हा त्यावरून मी पायनॅपल क्रश वापरत आहे. अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने क्रश पसरवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा तिसरा आणि शेवटचा लेयर आहे. त्याच्यानंतर त्यावर पुन्हा शुगर सिरप पसरवायचे आहे. परंतु याच्यावरती क्रश लावण्याची गरज नाही. आता तुम्ही याच्यावर डायरेक्ट व्हिपिंग क्रीम अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने डायरेक्ट तुम्ही व्हिपिंग क्रीम लावू शकता. अशा पद्धतीने सर्व बाजूने व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे. आता नोझलच्या सहाय्याने आणि पाइपिंग बॅगच्या सहाय्याने मी अशा प्रकारे फ्लावर्स बनवून घेत आहे. इथे मी येलो कलर यूज केला आहे फ्लावर बनवण्यासाठी. अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला हवं तसं केक डेकोरेट करू शकता. आता मी केक साईडने देखील डेकोरेट करत आहे.
केक डेकोरेशन हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं. तुम्हाला हवं तसं तुम्ही केक डेकोरेट करू शकता. आता मी काही चेरीज यूज करून केक अशा पद्धतीने डेकोरेट करत आहे. यानंतर आपण यावर काही शुगर बॉल्स किंवा डेकोरेशन बॉल्स स्प्रेड करत आहोत. अशा पद्धतीने केक तयार झाला आणि यावर तुम्ही तुम्हाला हवं ते नाव टाकू शकता. इथे मी आता एक पवन नाव टाकत आहे, तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी टाकत आहे, तुम्ही बघू शकता. मी रेड कलर यूज करून इथे ह्या अक्षराला थोडस शेडिंग करत आहे. अशा पद्धतीने मी इथे पवन नाव टाकलेलं आहे. तर अजून थोडीशी डिझाईन मी करत आहे आणि केक तयार झालेला आहे. तर तुम्हाला केक विषयी काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. Thanks for watching. Subscribe to my channel.